जगव्यापी संकट कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रसार थांबवण्यासाठी संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर झालेले असताना त्यात राज्य सरकारही कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी विविध उपाययोजना करताना दिसते. लोकांना याचा त्रास होऊ नये यासाठी सरकारने जीवनावश्यक वस्तूची दुकाने चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. तसेच पोलीस प्रशासनाने विविध उपाययोजनाही केल्या, परंतु जीवनावश्यक वस्तूच्या नावाखाली काही लोक फेरफटका मारताना दिसतायत. या प्रकाराला अटकाव घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने गाडेजप्तीचे आदेश काढले असून त्याची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली आहे. आज सकाळपासून 400 पेक्षा जास्त गाड्या या जप्त करण्यात आल्या असून त्या संपूर्ण लॉकडाऊनच्या कालावधीसाठी जप्त करण्यात आल्या आहेत. कोरोना या संसर्गजन्य रोगाला अटकाव घालण्यासाठी सरकार व पोलीस प्रशासन विविध उपाययोजना करताना दिसतंय, परंतु लोकांना याचं काहीच गांभीर्य नसल्याचं दिसून आलं. घेतली पिशवी, काढली गाडी आणि निघाले फिरायला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आता तरी लोक याचे गांभीर्य लक्षात घेऊन घरी थांबतील हीच आशा.